देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी आणि देशाचा झालेला विकास याबद्दल आदर भावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पनवेल विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या नमो चषक 2024 स्पर्धेत 1,13,278 स्पर्धकांनी सहभाग घेऊन महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकावला आहे. या महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी मोठ्या दिमाखात पार पडला. या महोत्सवात नमो खारघर मॅरेथॉन, नमो खारघर हिल ट्रेकिंग, नमो सायक्लोथॉन, दिवस रात्र टेनिस क्रिकेट, चित्रकला, वक्तृत्व, फुटबॉल, कुस्ती, कबड्डी, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, जुडो, किकबॉक्सिंग, कॅरम, तायक्वांदो, खो खो, रस्सीखेच, रांगोळी, गायन, नृत्य अशा 21 प्रकारात स्पर्धा झाल्या. त्यानुसार सहभागी स्पर्धकातून 2,420 विजेत्यांना एकूण रोख रक्कम 13,67,300 रुपये तसेच सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. त्यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून ते बोलत होते. पनवेलमध्ये लवकरच क्रिकेट प्रशिक्षण अकादमी सुरू करण्यात येणार आहे. या अकादमीमधून पनवेलमधील खेळाडू IPL तसेच भारतीय संघामध्ये खेळतील असा विश्वास भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक दिलीप वेंगसकर यांनी व्यक्त केला. तसेच हे प्रशिक्षण विनामूल्य असणार असून आमदार प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर यांच्या मेहनतीमुळे शक्य झाले आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. क्रिकेट खेळाडूंना करिअर करण्याची संधी प्राप्त होत असल्याचे अधोरेखित केले. दिलीप वेंगसरकर यांनी पुढे बोलताना मेहनतीला पर्याय नाही, त्यामुळे शॉर्टकट घेऊ नका, तरच मेहनतीचे फळ गोड मिळेल असा सल्लाही नवोदित खेळाडूंना दिला. ते पुढे म्हणाले की माझी ही चौथी अकॅडमी आहे. यापूर्वीच्या अकॅडमीमधून दर्जेदार क्रिकेटपटू तयार होऊन IPL तसेच इतर स्पर्धेमध्ये खेळत आहेत. त्याचप्रमाणे पनवेलच्या अकॅडमीतही खेळाडूला प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात येईल आणि ते सुद्धा विनामूल्य. यावेळी त्यांनी नमो चषक स्पर्धेच्या भव्य आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक करताना एका स्पर्धेत 1,00,000 अधिक स्पर्धक सहभाग घेतात हे माझ्या ऐकिवात पण नाही असे सांगतानाच अप्रतिम असा हा महोत्सव झाला असल्याची पोचपावती त्यांनी आयोजकांना दिली. पुढे बोलताना त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आवर्जून उल्लेख करत त्यांना मी जवळून ओळखतो, त्यांचे कार्य खूप मोठे आहे आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आमदार प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर हे समाजहिताचे काम करत आहेत असेही दिलीप पेंगसरकर यांनी गौरवोद्गार काढले. तर कणखर नेतृत्व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टीतून देशात विकासाची क्रांती आणि त्या अनुषंगाने देशाला सक्षम करण्याचे काम केले आहे असे प्रतिपादन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. खेलो भारताच्या माध्यमातून आपला भारत देश जगात खेळाच्याही क्षेत्रात नैपुण्य मिळवत आहे, त्याच धर्तीवर नमो चषकाच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाचे महत्त्व वाढत असताना स्थानिक पातळीवरही प्रत्येकामध्ये क्रीडाभावना रुजली आहे असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी केले. यावेळी महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आणि पनवेल विधानसभा नमो चषक महोत्सवाचे प्रमुख संयोजक परेश ठाकूर यांनी आपल्या भाषणात युवा शक्ती ऊर्जा असते, ही ऊर्जा सामाजिक कार्यासाठी महत्त्वाची असून भारतातील युवा जगातील ताकद आहे असे सांगून ही ऊर्जा सामाजिक स्वरूपात व्यक्त झाली पाहिजे असे म्हटले. यावेळी प्रास्ताविकातून युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी या स्पर्धेचा आढावा मांडला. तसेच या महोत्सवासाठी मोलाचे सहकार्य करणारे आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करून त्यांना धन्यवाद दिले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर आणि युवा मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे या यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक केले. या सोहळ्याचे बहारदार सूत्रसंचालन वैभव बुवा आणि धनश्री यांनी केले.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुनील खरत, ज्येष्ठ कार्यकर्ते सी सी भगत, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ अरुणकुमार भगत, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, अमर पाटील, विकास खरत, नरेश ठाकूर, माजी नगरसेविका सुशीला खरत, मोनिका महानवर, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष राजेश कायकर, डिजिटल क्रिएटर यशश्री राव, डायनी पंडित, शिवानी कांबळे, पालवी कदम, भाग्यश्री, तायक्वांदोचे राष्ट्रीय सचिव सुभाष पाटील, डॉ संतोष आगलावे, प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे, साधना पवार, क्रीडा सेलचे जिल्हाध्यक्ष विनोद नाईक, ॲडव्होकेट चेतन जाधव, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, विद्या तामखेडे, मंदार पनवेलकर, सचिन चौधरी, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अभिषेक भोपी, दिनेश खानावकर, युवा मोर्चा शहर संयोजक रोहित जगताप, तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, शहराध्यक्ष सुमित झुंजारराव, कामोठे अध्यक्ष तेजस जाधव, खारघर अध्यक्ष नितेश पाटील, कळंबोली अध्यक्ष गौरव नाईक, देवांशु प्रभाळे, कोमल कोळी यांच्यासह पदाधिकारी, खेळाडू, प्रशिक्षण आणि क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज इथे विद्यार्थी असू द्या, विद्यार्थ्यांचे पालक असू द्या, स्पोर्ट्समन असू द्या, स्पोर्ट्समनचे गाईड या ठिकाणी असू द्या, किंवा एखादा परफॉर्मिंग आर्ट्स कलाकार असू द्या आणि त्या कलाकाराचे प्रशिक्षक असू द्या, या प्रत्येकासाठी नरेंद्र मोदींच्या कडे देण्यासारखं काहीतरी आहे. खूप काही आहे खरं तर, पण याचा विचार याच्या आधी दुर्दैवानं त्यावेळेला झाला नाही. आज नरेंद्र मोदी या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला जाणवतात. विद्यार्थी आहे तर त्याला परीक्षा पे चर्चाच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात. एखादा खेळाडू आहे, त्या खेळाडूला मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या या ठिकाणी कार्यक्रमांचं नियोजन केलंय. आपण बघू शकतो की आज कधी नव्हे इतके ऑलिम्पिक मेडल आपल्याला मिळायला लागले, राष्ट्रकुल स्पर्धेमधले मेडल्स आपल्याला मिळायला लागले. त्या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंशी मोदीजी स्पर्धेच्या आधी बोलतात, स्पर्धा झाली की त्यांच्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करतात, त्याच्यातून संवाद साधतात, त्या खेळाडूंच्या बरोबरीनं पॅरा ऑलिम्पिक भरवले जातात, तिथे जाणाऱ्या खेळाडूंशी बोलतात, आलेल्या खेळाडूंशी चर्चा करतात, प्रशिक्षकांना काय सुविधा दिल्या पाहिजेत याची चर्चा करतात. काल परवाच्या दिवशी दादा इधातेजी हे चांगुकाना ठाकूर सीकेटी कॉलेजच्या प्रांगणामध्ये आलेले होते, त्यांना आम्ही जया भगत स्मृती पुरस्कार दिला. तर त्यांनी भाषणामध्ये बोलताना सांगितलं, त्या दादा इधातेजींना त्या ठिकाणी पद्मभूषण पुरस्कार दिला गेला. त्यांनी सांगितलं, पद्मभूषण मला आता मिळाला, पण पद्मभूषण मिळायच्या आधी मी ज्यांना पद्मभूषण दिलं जातं, पद्मविभूषण दिलं जातं, त्यांचा परीक्षक मी होतो आणि त्याची परिणती काय तुम्ही बघा. तुम्ही देशभरामध्ये तुम्हाला आम्हाला माहिती नाही अशा क्षेत्रातली लोक, कोणी चांगली लायब्ररी करतो म्हणून, कोणी या ठिकाणी चांगला शेतकरी आहे म्हणून, कोणी भरपूर वृक्ष लावतो म्हणून, अशा लोकांना पद्मश्री पद्मविभूषण पुरस्कार मिळायला लागले. तुम्हाला महाराष्ट्रामधल्या राहीबाई पोपेरे नगर जिल्ह्यातल्या कदाचित माहिती असतील, या राहीबाई पोपेरेंनी आपल्याकडे देशी वाणं शोधून काढली की ज्याच्या माध्यमातून आपला अस्सल देशी अशी पिकं ही घेतली जात आहे. तुम्हाला वाटेल की अरे याचा काय रिलेव्हन्स आहे, आज आमदार हे सगळं आम्हाला का ऐकवतोय, तर या सगळ्यातून कितीतरी मोठ्या गोष्टी साधल्या जातात. आज आपल्या मंचावरती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत, याही फील्डचं एक पोटेन्शियल आहे. आज समाजामध्ये त्यांना मानणारा एक खूप मोठा वर्ग आहे आणि त्यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावरती सोशल कनेक्ट केला जातो. तर आज देशा घडणाऱ्या चांगल्या गोष्टी जर त्यांच्यापर्यंत पोहोचल्या, त्यांना पटल्या, त्या लोकांपर्यंत पोहोचवतील आणि त्याच्यातून चांगला मेसेज पुढे जाऊ शकतो. आज आपण विचार करूया, आपण इथे बसल्यापैकी किती जण असं सांगू शकतील की आमचे आई वडील ग्रॅज्युएट आहे, आमचे आजी आजोबा ग्रॅज्युएट आहे, त्यांच्या आधीचे ग्रॅज्युएट आहे, किती ठिकाणी आहे. या उलट आमचे आई वडील ग्रॅज्युएट नाही असं आपल्यापैकी अनेक जण कदाचित सांगतील. शहरामधली लोक सांगू शकतील, पण ग्रामीण भागाचं काय. पण शहर असू द्या किंवा ग्रामीण भाग असू द्या, तुम्ही आज तुमच्या घरातून बाहेर पडता, मोबाईल घेऊन बाहेर पडता, तुम्ही आता पर्स विसरला तरी चालेल,
खिशात पैसे नेलेत नाही तरी चालेल, पण तुम्ही रस्त्यावरती कुठेही जा, तुम्हाला भाजी घ्यायची असू द्या, तुम्हाला किराणा सामान घ्यायचं असू द्या, तुम्हाला अचानकपणानं आठवलं की गोळ्या घ्यायच्या राहिल्यात मेडिकल स्टोअरमध्ये जा, प्रत्येक ठिकाणी तुमचा मोबाईल हे तुमचं वॉलेट बनलेलं आहे. तुम्ही मोबाईलमधून आता डिजिटल पेमेंट करू शकता. आपल्या देशामध्ये जिथे या ठिकाणी म्हणूया असाक्षरता आहे, त्या ठिकाणी फ्रॉड कितीतरी मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतात, पण तरी आपण आत्मविश्वासानं डिजिटल पेमेंट करायला लागलो. हे सगळं ही डिजिटल क्रांती कोणामुळे घडते आज तुम्ही आम्ही पाहू शकतो. एक इस्रोचं एक एक अभियान होतं, ते अभियान फेल गेलं तर ते सिवान जे आहे त्या सिवानना भेटायला मोदीजी त्या ठिकाणी गेलेत. ठीक आहे, मिशन फेल गेलं हरकत नाही, पण तुम्ही अधिक जिद्दीनं लढा, आणि अधिक जिद्दीनं लढाल तर तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं. पुन्हा या ठिकाणी चंद्रावरची मोहीम पुन्हा आखली गेली आणि चांद्रयान हे आपलं या ठिकाणी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती पोचतं, आणि सोमनाथजी यांचं अभिनंदन करायला मोदीजी दक्षिण आफ्रिकेमधून थेट बँगलोरला पोचतात. असा पंतप्रधान आपल्या देशाला मिळणं हे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. हम फिट तो इंडिया फिट असा नारा ज्या आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी दिला त्यानुसार खेळामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात देशाची प्रगती व्हायला पाहिजे. सर्व खेळामध्ये पूर्ण जगभरामध्ये ज्या ज्या स्पर्धा होतील त्या स्पर्धेमध्ये देशातला तरुण हा चांगल्या पद्धतीने कामगिरी करेल याच्यासाठी म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण देशभरामध्ये चांगल्या प्रकारचे सुविधा या सगळ्या खेळाडूंना उपलब्ध करणं, त्यांना जास्तीत जास्त संधी निर्माण करणं, या प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन या पद्धतीने पूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. आणि त्यातलाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने पूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्रात नमो चषकाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, आणि या नमो चषकाची पूर्णपणे जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाने ही अत्यंत चांगल्या पद्धतीने पेललेली आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये चौथ्या क्रमांकाचा कुठला विधानसभा असेल तर आपली पनवेल विधानसभा आहे. 288 विधानसभामध्ये 4 नंबरची विधानसभा, ज्यांनी जास्तीत जास्त खेळ खेळवले, जास्तीत जास्त खेळाडूंचा सहभाग घेतला, अशी आपली महाराष्ट्रातली चौथी क्रमांकाची विधानसभा आहे. आणि त्याच्यामुळे ह्या सगळं जे स्पर्धा झाली त्या स्पर्धा सगळ्या यशस्वी झाल्या. तर मगाचे सांगितल्याप्रमाणे पनवेल विधानसभा मतदारसंघातले पनवेल ग्रामीण असेल, पनवेल शहर असेल, खारघर, कामोटा, कळंबोली या पाचही मंडळातल्या या इथले पाठीमागे उपस्थित असलेल्या सगळ्याच युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि त्यांच्यासाठी खरं म्हणजे जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांनाही स्फूर्ती द्यायला पाहिजे, कारण त्यांनी चांगलं आयोजन केलं, नियोजन केलं, आणि तुमच्या सगळ्या सगळ्या खेळाडूंनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग घेतला, आणि त्याच्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या विधानसभेमध्ये या नमो चषकामध्ये चौथ्या क्रमांकावर गेला. तर खूप आनंद झालाय कारण मी आज पनवेलमध्ये आलो आहे. माझं घर पनवेलमध्ये आहे तुम्हाला माहिती नसेल, पण अनेक वर्षापासून मी इकडे पनवेलमध्ये येतोय. आणि आता आपण जास्तीत जास्त वेळ येईन तर माझी अकॅडमी इकडे सुरू होते. आणि दोघे भाऊ आहेत त्यांच्यामुळे होते खरं म्हणजे प्रशांतजी आणि परेश जेठ दोघांनी खूप सहभाग घेत आहेत त्याच्यामध्ये, त्यांचा आहे त्यांचं सहकार्य पण आहे. आणि आणि हा जो कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतला आहे तो अप्रतिम आहे. आणि कारण जवळजवळ 1,13,000 स्पर्धक यांनी भाग घेतले याच्यामध्ये, म्हणजे एवढा मोठा कार्यक्रम माझ्या ऐकिवात नव्हता खरंच तुम्हाला सांगतो. आणि याचं सर्व श्रेय या दोघांनाही जातं, त्यांनी आज खूप मेहनत घेतली.
आणि अफकोर्स फक्त क्रिकेटच नाही पण बाकीचे गेम्स पण त्यांनी त्याच्यामध्ये सामावून घेतलेले, ते सगळ्यात महत्वाचं आहे. कारण हल्ली सगळ्यांना क्रिकेट खेळतात किंवा आय पी एल याच्यामध्ये त्यांचं सगळं असं हे असतं, परंतु बाकीच्या गेमकडे एवढं दुर्लक्ष होतं. पण त्यांनी 40 ते 45 गेम याच्यामध्ये घेतलेले आहेत, तर त्यांचे मी आभार मानतो, त्याचं अभिनंदन करतो. आणि सगळ्या प्लेयर्सना एकच सांगू इच्छितो की मेहनत करा. तब्बल 1 महिना जी स्पर्धा चालली आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मोठ्या अशा मोठ्या प्रमाणामध्ये जी स्पर्धा पार पडली, महाराष्ट्रामध्ये 288 अशी विधानसभा मतदारसंघ आहेत, सर्व 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये हे सर्व स्पर्धा झाल्या, 20 पेक्षा जास्त, मग खेळ, कला आणि त्याच्याच बरोबर इतर सुद्धा स्पर्धा या पार पडल्या. अशा ह्या स्पर्धांमध्ये पनवेल विधानसभेमध्ये सुद्धा ज्या स्पर्धा पार पडल्या, अतिशय पूर्ण महाराष्ट्रच काय तर पूर्ण भारतामध्ये ज्या स्पर्धांचा गौगव झाला, अशा या नमो चषक 2024 च्या या अंतिम सोहळ्यामध्ये बक्षीस वितरणाच्या या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या इथे उपस्थित आहोत. आज या इथे पारितोषिक वितरण समारंभ होत आहे, तो नमो चषक 2024 अतिशय उत्साहाने ही स्पर्धा ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पार पडली आणि त्याच तृप्तीने तेवढ्याच जोरदार पद्धतीने ही पनवेलमध्ये सुद्धा पार पडली आणि 1,13,000 पेक्षा जास्त स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. खरोखरच जबरदस्त असं या इथे एक सध्या क्रीडा विश्व आपल्या पनवेलच्या विभागामध्ये इथं उभं राहत आहे. मित्रांनो, खरोखरच आपण पाहतो की आपल्या भारतातील तरुणांमध्ये जबरदस्त अशी ऊर्जा आहे, आपल्या सर्वांमध्ये जबरदस्ती अशी ऊर्जा आहे, आपल्या सर्वांमध्ये एक चाम आहे आणि म्हणूनच या इथे तरुणाईचं नाव हे या भारतामध्ये नेहमी चमकत असतो आणि या भारताचं नाव म्हणूनच या पूर्ण विश्वामध्ये ज्यावेळेला विश्व हे रिसेशन कडे वाटचाल करत असतो त्यावेळेला भारत मात्र 8.4% गतीनं या इथे प्रगती करताना आपल्याला दिसून येतो. ही आपल्या सर्वांमधली ऊर्जा आहे, ही नेहमी कोणत्या ना कोणत्या मार्गाने ही प्रकट होत असते, ती खर्च होत असते. ती जर चांगल्या मार्गाने जर प्रकट झाली तर त्याचा आपल्याला पुढील भावी हिशोब सुद्धा आपल्याला त्याचा उपयोग होतो. आणि म्हणूनच क्रीडा आणि परफॉर्मिंग आर्ट म्हणजेच कला ह्यांचा याद्वारे जर आपण ही ऊर्जा जर आपण खर्च करू शकलो, ती प्रकट करू शकलो, तर त्याचा फायदा हा सर्वांना होत असतो आणि आपल्याला सुद्धा पुढच्या अगणित अशा काळासाठी आपल्याला ह्या मार्गाचा याचा आपल्याला उपयोग होतो. आणि त्यासाठीच म्हणूनच खेळाला महत्व दिलं जाणं, परफॉर्मिंग आर्टला महत्व दिलं जाणं हे अत्यंत महत्वाचं असतो. खेळ आणि परफॉर्मिंग आर्ट म्हणजेच वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, अशा विविध स्पर्धा याचा आपल्याला आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अत्यंत महत्वाचा असा उपयोग होत असतो. आणि म्हणूनच माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी प्रदेश महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने सूचना केलेली होती की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये नमो चषक घ्यायचा आहे, त्यावेळेला ती पनवेलमध्ये ती वाजत गाजत जोरात ती इथे सांगता या इथे आयोजित व्हावी, जास्तीत जास्त तरुणांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा, अशा प्रकारच्या सूचना माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी केलेल्या होत्या. आणि त्याप्रमाणे येथे रायगड जिल्हा युवा मोर्चा हा पूर्णपणे जोरदार पद्धतीने कामाला लागला आणि या इथे मयुरेश नेतकर आणि त्याचे सर्व सहकारी यांनी जबरदस्त चांगल्या पद्धतीने या सर्व स्पर्धांचं नियोजन केलं आणि म्हणूनच या स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडल्याचं मला अनेकांनी मला बोलून सुद्धा दाखवलं आणि खरोखरच मी त्याच्याबद्दल मी पनवेल विधानसभा युवा मोर्चा आणि रायगड जिल्हा युवा मोर्चा आणि सर्व आपल्या तरुणांचं मी अभिनंदन करेन. खरोखर जबरदस्त अशा पद्धतीने आपण या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आपण खरोखरच कंबर कसली, खरोखरच आपलं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र प्रदेश स्तरावरती सर्व 288 विधानसभांमध्ये नमो चषक या भव्य कला क्रीडा स्पर्धांचा महोत्सव घडवावा यासाठी आम्हाला निर्देश दिले होते. भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्राच्या सर्व कमिटीनी त्याचं चांगलं आयोजन सर्व विधानसभा स्तरावरती केलं. या ठिकाणी नमो चषक घडवत असताना आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान
सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी हा सर्व कला क्रीडा महोत्सव या ठिकाणी सर्वकडे भरवण्यात आला, जो त्यांच्या नावानेच म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नावानेच नमोचषक भरवण्यात आला। पनवेल विधानसभेमध्ये याचं पारितोषिक वितरण समारंभ आज पार पडतोय, परंतु याची सुरुवात साधारणतः डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा सुरुवात झाली, आपण सर्व स्पर्धक सर्व विजेते या ठिकाणी पाहताना मला फार आनंद होतोय की जेव्हा सुरुवात या ठिकाणी झाली तर अगदी कसं सुरुवात केली पाहिजे, किती स्पर्धा असल्या पाहिजेत, अशा छोट्या छोट्या बारीक बारीक त्या ठिकाणी नियोजन करण्यासंदर्भात आम्ही गोष्टी लिहून काढल्या, त्याच्याबद्दलच्या बैठकांचं आयोजन केलं, तो दिवस होता आणि आजचा हा भव्य दिवस जिथे आहे हे सर्वांना सर्वांचा आनंद या ठिकाणी ओसंडून वाहत आहे। आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अतिशय अभिमानाने हा चषक चांगल्या प्रकारे या ते घडवला या भरवला याबद्दल फार अभिमान व्यक्त करत आहेत। जेव्हा सुरुवातीला या नमो चषकचं आयोजन करण्यात आलं तेव्हा आम्ही आमदार साहेब 70,000 खेळाडूंना एकत्र आणून या ठिकाणी मैदानावरती या स्पर्धा भरवाव्यात आणि अगदी भव्य नियोजन या ठिकाणी करू असं आम्ही तयारी याच्यामध्ये केली, परंतु हे सगळं करत असताना फार आनंद येते व्यक्त करावासा मला वाटतो की भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व मार्गदर्शक नेते सर्व पदाधिकारी यांची लागलेली आम्हाला मोलाची साथ आणि सर्व स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद याच्यामुळे 1,13,278 स्पर्धकांनी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला। मला येथे नमूद करावं असं वाटतं की आमचे आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि आमचे नेते परेश ठाकूर साहेब यांचं कुशल मार्गदर्शन आणि सर्व या नेतृत्वांचा आम्हाला येथे लाभ घेता आला आणि आम्ही सगळं या ठिकाणी उभं करू शकलो आणि आपल्या सर्वांसोबत जोडले घेऊ जाऊ शकलो। या पनवेल विधानसभेमधील 1,13,000 व्यक्तींशी आमचा संपर्क याच्यामध्ये होऊ शकला। एकच बोलीन मी जे पण काय आहे त्यांच्यामुळेच आज आहे, तर अदरवाईज जर मला सपोर्ट नसला असता तर मी आज इकडे उभी नसले असते। आणि खरंच या इव्हेंटबद्दल बोलले गेले तर खूप मोठ्या प्रमाणात हा इव्हेंट झाला आहे आणि म्हणजे 1,13,278 लोकांनी बेसिकली भाग घेतलेला, पण त्यातून जिंकून येणे खूप गर्वाची गोष्ट आहे। पण खरं तर खरं सांगायचं तर पार्टिसिपेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, मी तर सांगेन, पण खरंच खूप गर्वाची गोष्ट आहे की जे जे लोक जिंकून आलेत तर त्या सर्वांना माझ्यातर्फे खूप खूप अभिनंदन। थँक्यू सगळ्या प्रेक्षकांना। आधी तर खूप छान वाटते मला इकडे येऊन आणि आल्या म्हणजे लोकांना माहिती आहे की आपण सुरुवातच अशी करतो सगळ्यांनी एकदम 1-2-3 म्हणल्यावर सगळ्यांनी बोलायचं 1-2-3 हा म्हणजे बघतात लोकांना माहिती खूप छान वाटतं। आणि हे हा ह्या वर्षीचा प्रोग्राम मला वाटतं 1,00,000 जास्त लोकांनी याच्यात भाग घेतला होता, सो खूप मोठ्या प्रमाणावर हे आयोजित झालेलं आहे। आणि आता कोणकोण किती जणांना पारितोषिक मिळालेत आता सगळ्यांशी भेटायचं आहे आणि मजा तर येते आहे मी इकडेच आहेत, करूयात मजा अजून।